आणखी एका मोठ्या बातमीकडे वळतोय. प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आजारानं अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाहीये. अलका याग्निक यांनीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईन असं झालं असं त्यांनी म्हटलंय. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे, सेन्सरी नर्व हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केलंय. कानात मोठ्यानं आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे मोठ्यानं हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असं आवाहन त्यांनी केलंय. अलका याग्निक यांच्या पोस्टवरती चाहत्यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर निनाद नारकर आपल्या सोबत जोडले गेलेत. डॉक्टर निनाद, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. जो आजार आता अलका याग्निक यांना डिटेक्ट झालाय तो नेमका काय आहे आणि त्याची कारणं काय? नमस्कार. तर अलका याग्निक यांना जो आजार झालाय त्याला मी मेडिकल टर्म्समध्ये सडन ऑनसेट सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असं म्हणतो. हे नाव जरी मोठं असलं तरी हा आजार जो आहे तो बऱ्यापैकी रेअर आहे, लकीली खूप जास्त लोकांना नसतो हा. आणि हे मोस्ट ऑफ द टाइम्स हे व्हायरल इन्फेक्शन वगैरे होतं त्याच्यामुळे होऊन जातो. म्हणजे कधी कधी साधी सर्दी सुद्धा जी होते आपल्याला ते सुद्धा एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शनच असतं. त्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे कधी कधी हा आजार कानापर्यंत पोहोचून मग तिकडे कानाच्या ज्या नसा असतात त्याला डॅमेज करून मग हिअरिंग लॉस होऊन जातो पेशंटला. बरं, मात्र काही जणांना सवय असते एकतर मोठमोठे आवाज आहे. आता अलका याग्निक या स्वतः सिंगर आहेत त्यामुळे मोठा आवाज किंवा लाऊड स्पीकर हे तर त्यांचं नित्याचंच असणार आहे. बरं, दुसरीकडे जे कोणी कानात हेडफोन घालून मोठ्याने गाणी ऐकत असतात त्यांना देखील अलका याग्निक यांनी स्वतःच आपल्या पोस्टमधनं आवाहन केलंय. तर हे या ज्या सगळ्या गोष्टी किंवा लोकांच्या सवयी असतात तर त्याचे दुष्परिणाम काय आणि कसे आहेत? आता आपण जेव्हा हा मोठा आवाज ऐकतो ना तर त्याचा पहिल्यांदा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचं नुकसान माहीत पडत नाही आपल्याला. पण आता हे आजचं जनरेशन जर आपण यंगस्टर्स वगैरे बघितले हेडफोन्स लावून असतात कंटिन्युअसली म्युझिक वगैरे चालू असते तर हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा काही महिने काही वर्ष निघून जातात तेव्हा तो परिणाम त्याचा जाणवायला लागतो. हायर फ्रिक्वेन्सीमध्ये हिअरिंग लॉस व्हायला लागतं. नॉर्मल कन्व्हर्सेशन जे असतं दोन माणसांमध्ये थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. हे सर्व प्रॉब्लेम हळूहळू करून व्हायला लागतात तर तसं असतं. बरं, म्हणजे यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे? म्हणजे हे तुम्ही म्हणताय व्हायरल इन्फेक्शन आहे मात्र ते कसं आपण टाळू शकतो किंवा त्यासाठी काळजी काय घ्यावी? ओके, तर पहिली गोष्ट तर कधीही कानाचा तुम्हाला त्रास जेव्हा जाणवतो तेव्हा लगेच तुमच्या जवळचे जे ENT स्पेशलिस्ट असतील त्यांच्याकडे जाऊन दाखवून घ्यायचं. घरगुती उपाय करणं एकाच दिवस आपण समजू शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त करू नये. जेव्हा ऐकायचं कमी होतं तेव्हा बाकीची सगळी कारणं असतात, सर्दी झालेली आहे कुणाला किंवा कानामध्ये मळ झालेलं आहे कानामध्ये कचरा जमून राहिलेला आहे तर ते सगळं डॉक्टरांनी क्लेम केलेलं चांगलं असतं. बरं, ठीक आहे. म्हणजे असं काही वाटल्यास डॉक्टरांशी संपर्क मात्र. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. आणि अलका याग्निक यांना जो काही गंभीर आजार झालाय त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून पोस्ट करून या सगळ्या संदर्भात माहिती दिली आहे आणि दोन्ही कानांनी ऐकू येणं त्यांना बंद झालंय.